हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरणाचा पहिला भाग बघत आहोत, वाक्याचे प्रकार. तर वाक्याचे प्रकार किती आहेत? चार. वाक्याचे प्रकार आहेत चार. तर पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी वाक्य आणि चौथा आज्ञार्थी वाक्य. आता हे वाक्याचे प्रकार कसे आहेत चार आणि याचं वैशिष्ट्य काय? विधानार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय आहे? हे केवळ विधान असतं, साधं वाक्य असणार आहे आणि विधान असणार आहे, शेवटी याचा फुलस्टॉप असेल, पूर्णविराम असेल, ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्य, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि प्रश्नचिन्हही दिलेलं असतं, त्यामुळे हा ओळखायला सोपा जाईल. उद्गारार्थी वाक्य म्हणजे जिथे भावनेचा उद्गार काढलेला असतो, जिथे इमोशन्स असतील आणि उद्गारवाचक चिन्हही असेल, अशा ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आपण म्हणू शकतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे जिथे आज्ञा किंवा आदेश दिलेला असेल त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणायचं. तर विद्यार्थ्यांनो, वाक्याचे प्रकार झाले चार. पहिला विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी वाक्य आणि चौथा आज्ञार्थी वाक्य, ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचे प्रकार ओळखायला शिकतोय, वाक्याचं परिवर्तन आपण पुढच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. तर सध्या आपण बघायचं आहे वाक्याचा प्रकार कोणता असेल, ठीक आहे. आता बघा, माझे घर दवाखान्याजवळ आहे, शेवटी फुलस्टॉप आहे, याच्यात फक्त माहिती दिलेली आहे किंवा हे फक्त साधं विधान आहे, म्हणून याला आपण काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. इथे लिहिणार आपण विधानार्थी वाक्य, बरोबर, ठीक आहे. तुला लाडू आवडतो का? प्रश्न विचारलाय आणि प्रश्नचिन्हही दिलंय, म्हणजे हे वाक्य कोणतं असणार आहे? प्रश्नार्थी, बरोबर, प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे. अरे रे, फार वाईट झाले, तर याच्यामध्ये भावना सांगितली आहे आणि त्यासाठी उद्गार कोणता आलाय? अरे रे, आणि उद्गारवाचक चिन्ह सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे ओळखायला सोपं आहे. कोणतं वाक्य झालं? उद्गारवाचक, किंवा आपण वर म्हटल्याप्रमाणे उद्गारार्थीच असं म्हणूया, उद्गारार्थी वाक्य, ठीक आहे. पुढे मुलांनो रांगेत चला, तर हा रांगेत चला म्हणजे आदेश दिला की नाही, म्हणजे याला काय म्हणायचं आपण? आज्ञार्थी वाक्य. तो रोज व्यायाम करत नाही, पूर्णविराम आहे आणि साधं वाक्य आहे, माहिती दिली आहे, म्हणजे याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य, ठीक आहे. तुम्ही सकाळी कधी उठता? प्रश्नचिन्ह आहे, सरळ आपल्याला समजू शकेल की हे वाक्य प्रश्नार्थी आहे, ठीक आहे. ओके, शाबास, चांगले काम केलेस, उद्गारवाचक चिन्ह आलं की नाही ते, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण? उद्गारार्थी वाक्य, हो की नाही, ठीक आहे. मी लिहिले ते उद्गारार्थी वाक्य. आता पुढे, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, तर हे आदेश देण्यासारखं झालं, व्यायाम करा, हो की नाही. तर या शब्दावरून कळतं शेवटचा करा म्हटलाय, तर याला आपण म्हणूया आज्ञार्थी वाक्य, ठीक आहे. पुढे, निसर्गातून आपले पालन पोषण होते, तर इथे पण पूर्णविराम आणि फक्त माहिती आहे, म्हणजे याला काय म्हणता येईल? बरोबर, विधानार्थी वाक्य, ठीक आहे. पाणी कमी होईपर्यंत काय करायचे? प्रश्नचिन्ह दिसतोय ते तुम्हाला, हो, म्हणजे प्रश्नचिन्ह, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? कोणत्या प्रकारचं वाक्य झालं? प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा, पूर्णविराम, ठीक आहे. आता ही माहितीच झाली ना, विधानार्थी म्हणावं लागेल, चित्रात भरावायचे रंग कोठून आणणार? पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, म्हणजे हा झाला प्रश्नार्थी वाक्य.
हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. बघा उद्गारावाचक चिन्ह येते, दिसतंय का? बरोबर. म्हणजे याला काय म्हणूया आपण? उद्गारार्थी वाक्य. अरे रे, नदीचं पाणी किती वाढतंय. पुन्हा एकदा उद्गारावाचक चिन्ह आलं बघा इकडे. म्हणजे याला आपण काय म्हणायचं? उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे, समजताय का? ओके, व्हेरी गुड. चित्र काढू नका. बघा आदेश दिल्यासारखाच आहे, काढू नका. म्हणजे याला काय म्हणायचं? आज्ञार्थी वाक्य. भेदाभेद मिटवा, हे पण आदेश दिल्यासारखंच झालं. ओके ना, यालाही म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. तू स्वप्न पाहतोस का, प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आपल्याला कळेल इथे कोणत्या प्रकारचं वाक्य आलं? प्रश्नार्थी वाक्य. पुढे, ही बाग सुंदर आहे. माहिती आहे, पूर्णविराम आहे. म्हणजे याला काय म्हणूया आपण? विधानार्थी वाक्य. अरे छा, तू होय. बघा पुन्हा एकदा काय आलंय ते चिन्ह, उद्गारवाचक ना, म्हणून याला काय म्हणायचं? उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. तर खूप सारी वाक्य इथे आपण पाहिली आणि वाक्यांमध्ये आपल्याला ओळखायचं होतं वाक्याचा प्रकार कोणता. तर आपण वाक्याचे प्रकार ओळखायला शिकलेलो आहोत. तुम्ही अशाच प्रकारे वाक्य आणखीन घेऊन ओळखू शकता. तुमच्या धड्यांमध्ये, स्वाध्यायांमध्ये तुम्हाला प्रश्नांमध्ये दिलेली असतील वाक्य, ती वाक्य तुम्ही ओळखायला शिकू शकता अशाच पद्धतीने. तर तुम्हाला या व्हिडिओतून वाक्य ओळखायला कसं ओळखायचं हे जर कळलं असेलच तर नक्कीच तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता.